पाटील असतील यांना यांची बदनामी तर केली परंतु भीक मागायला लावण्यापर्यंत भाजपचे आणि आरएसएसचे मंडळी अत्यंत वाईट बोलत असताना सुद्धा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखून सुद्धा त्या वाचाळवीरांची अजूनही हकालपट्टी झालेली नाही. मराठवाड्यात फिरत असताना शेतकऱ्यांचा पीक विमा अजून मिळालेला नाही. उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्याला किंवा महाराष्ट्राला शिंदे फडणवीस सरकार जर किंमत देणार नसेल तर असलं जातीवादी सरकार सत्तेतून पायउतार झालं पाहिजे. याच्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 12 जानेवारी पासून महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या वतीनं संयुक्त मेळावे घेऊन या जातीवादी सरकारचा बाजार उठवण्यासाठी आणि जे जे मंत्री जे जे आमदार मुख गिळून त्या सभागृहात बसतात आमच्या तरुणांचे प्रश्न त्यांना दिसत नाही. नौकर भरतीच्या प्रश्नावर काय होत नाही. उलट सरकार जनतेच्या पैशावर फक्त मजा मारण्याचं काम नागपूरच्या अधिवेशनात होतंय आणि हे सगळं कपाळकरंट काम माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने जर सुरू असेल तर ह्या जातीवादी सरकारला या सत्तेतून खेचण्यासाठी संभाजी ब्रिगेडची पोर आता हातात रुग्ण घेऊन या सरकारच्या मंत्र्यांच्या आमदारांच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. आणि उस्मानाबाद असेल किंवा मराठवाड्यामध्ये कुणीही आमदार असू द्या किंवा मंत्री असू द्या ह्यांच्या पाठीमागे हातात रुग्ण घेऊन त्यांना मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. कारण जर राज्यपाल कोश्यारींची हकालपट्टी होत नसेल, चंद्रकांत पाटलांची होत नसेल, सुधांशु त्रिवेदीची हकालपट्टी होत नसेल तर माननीय मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांनी वाचाळवीरांना सुपारी देऊन जर आमच्या महापुरुषांची आमच्या तरुणांना उद्ध्वस्त करण्याची जर सुपारी घेतली असेल, आमच्या तरुणांचं जर करिअर उद्ध्वस्त करणार असेल, आम्हाला ते सहन होणार नाही. आता गावगाड्यापासून प्रत्येक तरुणाचं मन मनगट आणि मस्तक हे सशक्त करून या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही.